शहरामध्ये संपूर्ण कोरोनाच्या संदर्भात भयावह स्थिती निर्माण झालेली आहे। सोलापूर शहरात आज जे सकाळी प्रशासनाच्या माध्यमातून आकडेवारी जाहीर झाली, त्या आकडेवारी संदर्भात असं दिसून आलं की 74 रुग्ण हे आज कोरोनाबाधित आढळले म्हणून आज वर्तमानपत्रातून आणि चॅनलच्या माध्यमातून समजलं। सोलापूर शहरामध्ये आज तक 822 रुग्ण हे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह म्हणून आढळून आले, ही सोलापूर शहरासाठी अति चिंतेची बाब झालेली आहे। त्याच पद्धतीनं आज जो सकाळचा अहवाल आला, त्या अहवालामध्ये सोलापूर जिल्हा कारागृहामधील 74 पैकी 34 रुग्ण हे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह आढळलेत असं आमच्या निदर्शनास आलेले आहे। सोलापूर शहरवासियांची अशी परिस्थिती आहे, तर सोलापूर कारागृहामधील आरोपींना कोण बघणार, याकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना कारागृह अधीक्षकांचं लक्ष आहे। जर सोलापूर शहरामध्ये कारागृहामध्ये मी माहिती घेतल्याप्रमाणे 350 ते 450 ते 400 आसपास सोलापूर कारागृहामध्ये सध्या कच्चे कैदी आहेत, त्या कैद्यांचं आरोग्य तपासणी सर्वांचं होणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीनं गेल्या 2 दिवसाखाली अशी बातमी आली की कारागृहातील जे कर्मचारी आहेत, जे पोलीस शिपाई आहेत, त्यांना देखील कोरोना बाधित झालेलं आहे। म्हणजे पोलीस प्रशासनाचं देखील तिथं जीव धोक्यात आहे आणि आरोपीचं देखील जीव धोक्यात आहे। महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या आधारावर त्यांनी एक GR प्रसिद्ध केलेला आहे, त्या GR-नुसार सशर्तपणे आरोपींना कोविडच्या अंतर्गत 45 दिवसाच्या कालावधीसाठी त्यांना बेलवर रिलीज केलं जातं आहे। हे राज्यभर अंमलबजावणी होत असताना सोलापूर शहरात का होत नाही आहे, हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात पडलेला आहे। सोलापूर शहरातील जनता ही भयभीत झालेली आहे आणि त्यात आज सोलापूर कारागृहामध्ये अशी परिस्थिती असताना प्रशासन त्याच्याकडे जागरूक होणार का नाही? जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा जिल्हा अधीक्षक साहेब असतील, कारागृहाचे अधीक्षक साहेब असतील, ते या गोष्टीकडे गांभीर्याने घेणार का नाही? त्यामुळं आज माननीय पालकमंत्री महोदयांना आम्ही विनंती करून ही बाब त्याच्या निदर्शनास आणून देतो।